ज्यांच्या अविश्व चिंतनाच्या निमित्ताने आज कळवण सुरगाणा मतदारसंघातील सुमारे 500 कोटी रुपयांच्या विविध कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये ठिकाणी पार पडला। ते महाराष्ट्राचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे वरिष्ठ नेते, अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवा, ज्यांचा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सार्वजनिक अभिषेक चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत, असे कार्यतत्पर विधिमंडळातील आमच्या सर्वांचे सहकारी नितीनजी पवार, जयश्रीजी पवार, आमदार दिलीपजी बनकर, माणिकरावजी कोकाटे, हिरामणजी कुसकर, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीरभाऊ भुजबळ, देविदाजी पिंगळे, रवींद्रजी पकार, विष्णुपंत बैजुणे, नाना महाले, रंजनजी ठाकरे, प्रेरणाताई बलकुटे, कौतिकजी पगार, ईश्वरजी गवळी, राजेंद्र भांबरे, चेतन जी, भूषणजी पगार, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या सोहळ्यास जमलेल्या माझ्या तमाम या परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांचं अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये मी या ठिकाणी अभिषेक करतो। मी सुद्धा दीर्घकाळ विधिमंडळामध्ये राहिलो, या जिल्ह्याचे आणि या सगळ्या परिसराचे सुपुत्र स्वर्गीय एटी पवार साहेब यांच्यासारखंच सुद्धा सान्निध्य मला मिळालं। दीर्घकाळ विधिमंडळ माझा, त्यांचा वावर, मुंबईच्या मंत्रालयाचा त्यांचा वावर, या सगळ्या ग्रामीण भागाच्या प्रश्नासाठी सतत सातत्याने अग्रशील त्या निमित्ताने राहिले। ज्या ज्या वेळेला माझ्याकडे वेगवेगळे विभाग आले त्या त्या वेळेला सुद्धा ईटी पवार साहेबांची कामाची झलक आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळाली। बोलणं अतिशय कमी, वागण्यामध्ये प्रचंड प्रमाणाची विनम्रता आणि हात जोडून जे काय सांगायचं असेल ते हात जोडणं फक्त आणि हातामध्ये कामं सुपूर्द करणं, पण त्या जोडलेल्या हाताची ताकद इतकी होती की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कुठलाही मंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा एटी पवार साहेबांनी सांगितलेला कामाच्या वरती मंजुरीचा शेरा मारल्याशिवाय ते त्या ठिकाणी तो कागदाची पूर्तता होत नव्हती, इतकी जबरदस्त ताकद त्याच्या त्या हाताच्या नमस्कारामध्ये त्या ठिकाणी होती। मला आठवतं नितीनजी, मी राज्याचा जलसंपदा खात्याचा मंत्री होतो, त्याला आदरणीय दादांच्या मुळेच इथला जो काही फार मोठा सागर त्या कालातेमध्ये झाला त्याचं नामाधिनाम अर्जुन सागर म्हणून त्या ठिकाणी करण्यात आला। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या आणि राज्याच्या इतिहासामध्ये एका कार्यतत्पर असलेल्या विधिमंडळातील सदस्य ज्येष्ठ सदस्यांच्या नावाने इतक्या मोठ्या जलाशयाला नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या कालातीमध्ये घेतला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की जे सहान देण्यासाठी सुद्धा जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून मला त्याच्यावरती सही करता आली, एका परीने एटी पवार साहेबांनी जे काही ऋण साऱ्या समाजावरती केलेले होते त्याचं उत्तरदायित्व आमच्या सर्वांच्या मनामध्ये ठेवत ते पार आम्हाला त्याकडे निश्चितपणे पार करता आलं। नितीनजी, तुम्ही तुमच्या कामाची यादी ठिकाणी पाहिली, 19 सालापासून 4-4.5 वर्षामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरती विकासाची कामं या मतदारसंघामध्ये करण्यासाठी सतत आपण त्या ठिकाणी आग्रही राहिला। एटी पवार साहेबांचा आदर्श मनामध्ये ठेवत या सगळ्या परिसरामध्ये कामं कशामध्ये होती त्याचा प्रयत्न सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी केला आणि मी वारंवार ज्या ज्या वेळेला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या भूमिकेमध्ये मी ज्याला वापरलो त्या त्या वेळेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करणारा सर्वात कष्टकरी शेतकरी कुठं आहे तो माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याचा आवर्जून उल्लेख मी ठिकठिकाणी त्या निमित्ताने करतो। या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा शेती आणि शेतीचं उत्पन्न कशामध्ये वाढू शकेल याचा प्रयत्न नितीनजी तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करता। आज मी दादांना एवढीच विनंती करीन की एटी पवार साहेबांच्या नावाने जे जलाशय त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्या जलाशयाच्या परिसरामध्ये त्याचं यथोचित स्मारक, 9 वेळा 8 वेळा विधानसभेवरती निवडून जाणं अशक्यपणे असं आहे, पण जी ताकद त्यांनी समाजामध्ये निर्माण केली होती त्याची स्फूर्ती आणि त्याचं स्मरण पुढच्या पिढीला त्याच पद्धतीने व्हावं म्हणून या सबंध जनतेच्या वतीने जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि तुम्हाला विनंती करतो या संदर्भातली आवश्यक असणारी तरतूद त्या ठिकाणी केली जात। वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी मांडले गेले ते निश्चितच आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवले जाणार आहेत। शेवटी या प्रश्नाची उकल करण्यासाठीच दादांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, राज्यातील 30-35 वर्ष वेगवेगळ्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये वावरणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय जाणीवपूर्वक निर्णय त्या ठिकाणी घेतला।
केवळ तो सत्तेसाठी घेतला होता सर्वे, तर सत्याच्या माध्यमातून लोकांना अभिप्रेत असलेली विकासाची कामं करण्यासंदर्भातली बांधिलकी आपण त्या ठिकाणी स्वीकारल्याच्या नंतर लोकांना अपेक्षित असलेला विकास त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आज या जिल्ह्याला समग्र महाराष्ट्राला विकासाच्या कामाची गती त्या ठिकाणी द्यायची होती. दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. मला विश्वास आहे की विकासाच्या मार्गावरती नेत असतानाच नवनेतृत्व महाराष्ट्रामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने काम करत असताना, ज्या पद्धतीने आज नाशिक पासून इथे येत असताना ज्या पद्धतीने दादा तुमचं या ठिकाणी स्वागत झालं, सप्तशृंगीच्या गडावरती आपण त्या ठिकाणी गेल्या, प्रार्थना आपण केली, जेरवाल साहेबांनी विचारलं की तुम्ही नेमकी का प्रार्थना केली, जेरवाल साहेब दादा दुसरी कुठली प्रार्थना करू शकत नाही, या माझ्या राज्यातल्या बळीराजाला सुख सौख्य लाभावं आणि महाराष्ट्र गतिमान व्हावा हीच प्रार्थना त्यांनी त्या ठिकाणी केली असेल आणि तोच विचार तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि ते समंत महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करत असताना कळवट सुरगाड मतदारमध्ये सुद्धा कुठल्या कामाची कमतरता राहणार नाही एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. नितीनजी तुम्हाला खूप आयुष्य लाभो. एक कर्तव्यगार पद्धतीने काम जसे ए टी पवार साहेबांनी केलं, सलग अनेक वर्ष विधिमंडळामध्ये राहण्याचा जो त्यांनी विक्रम केला, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढ्या शुभेच्छा देतो की तुम्हाला सुद्धा तसाच विक्रम करण्याची संधी इथल्या जनतेने द्यावी, त्याच्यासाठी लागणारी सगळी ताकद दादांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.